श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा रविवारी म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीजेचा शुभ सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान चित्रगुप्ताची पूजा केली जाते, तसेच वही, पेन आदी साहित्याची देखील पूजा केली जाते. परंपरेनुसार या दिवशी भावांनी आपल्या बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे आणि पैसे, कपडे इत्यादी काही भेटवस्तू देऊन बहिणीचा सन्मान करावा. त्यामुळे भावाचे वय आणि कीर्ती वाढते असे मानले जाते. कार्तिक महिन्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळा लावते आणि त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करते. यावर्षी 3 नोव्हेंबरला सकाळी 11:30 वाजेपर्यंत सौभाग्य योग असणार आहे. त्यामुळे सकाळी 12:15 वाजेची वेळ ही पूजेसाठी सर्वोत्तम वेळ असणार आहे. तसेच सकाळी 4:51 पासून सकाळी 5:43 पर्यंत ब्रह्ममुहूर्त असणार आहे. तर या ब्रह्ममुहूर्तावर जर आपण कोणतेही उपाय किंवा सेवा केली तर त्या केलेल्या उपायाचं आणि सेवेचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला दुपारी 1:54 पासून ते दुपारी 2:38 पर्यंत विजय मुहूर्त असणार आहे. तर संध्याकाळी 5:34 पासून ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत गोधूली मुहूर्त असणार आहे. त्यामुळे या मुहूर्तांमध्येच भाऊबीजची पूजा करण्याला जास्तीत जास्त लोकांना प्राधान्य हे द्यायचं आहे. यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे. यमाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला आगत्यापूर्वक जेवायला बोलवले होते. यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला अशी पौराणिक कथा आहे. या दिवशी यमराजाने आपल्या बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्र अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले. म्हणून हा दिवस यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्याने त्याला त्यावर्षी यमापासून भय नसते असे समज आहे. यम आणि यमी या भावा बहिणीच्या प्रेमाबद्दल हा दिवस साजरा केला जातो. तसेच या शुभ दिवशी अनेक प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आणि म्हणूनच आपल्याला भाऊबीजच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची आहे. ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रकरातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे की ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो, जी प्रत्येकाने भाऊबीजच्या दिवशी करायची. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं रूपसुद्धा म्हटलं जातं. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण तर होतातच होतात, पण आपल्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते आणि गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा अशा विशेष तिथीला आवर्जून गोसेवा ही करायची आहे. तर ह्या करता आपल्या घरामध्ये जी सगळ्यात पहिली पोळी आपण तयार करणार ती गाईकरता तयार करायची. कणिक घट्ट मळताना आपल्याला त्यामध्ये जी आहे थोडीशी हळद टाकायची. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता पोळी ताजी तयार करून झाल्यानंतर आपल्याला त्या पोळीवर थोडंसं तूप लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धीही येत असते. तसेच त्या पोळीवर आपल्याला एक छोटासा खडा गुळाचा सुद्धा ठेवायचा. गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो. त्याचबरोबर तुम्ही हरभऱ्याची जी डाळ असते ती भिजत घालून ती डाळसुद्धा त्या पोळीवर
ठेवू शकतात किंवा अगदी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य गायीकरता नेला तरीही चालणार आहे. किंवा तुम्ही गायीला हिरवा चारासुद्धा खायला देऊ शकतात. गायीला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा बुधग्रह बलवान होतो, ज्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात, किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात किंवा गोशाळेमध्ये जाऊ शकतात, किंवा वाटेत कुठेही गाय तुम्हाला भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर तुम्हाला पाणी हे अर्पण करायचं आहे, तिची आरती करून घ्यायची आहे, तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत, आणि त्यानंतर आपल्या हातातनं ही पोळी जी आहे ती आपल्याला गायीला खायला द्यायची आहे. असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही पोळी खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. गायीला पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला तिला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता गाय जर आपल्याला हात लावून देत असेल तर आपल्याला गायीच्या पाठीभोवती हात लावायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. जर ही सेवा तुम्ही केली तर त्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नकारात्मकता इडापिडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.